रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. पुणे येथे जाण्यासाठी शहरातील स्वस्तिक बस स्थानकात गेलेल्या महिलेच्या पर्समधून 1,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत मीरा सूर्यकांत गुंड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्याद मूळच्या आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील रहिवासी असून त्या पिंपरी चिंचवड येथे राहतात. ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी त्या गावी आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पुणे येथे जाण्यासाठी बस स्थानकावर गेल्या असता चोरट्यांनी त्यांचे दागिने पळवले. दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शहरातील प्रमुख रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण कारवाईसाठी मनपाकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यावर मोजणी करून मार्किंग करण्याचे आदेश प्रभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. चारही प्रभाग समिती कार्यालयांसाठी 4 स्वातंत्र्य पथके नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी दिली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. पथारे, व्यावसायिक, हातगाडी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्याचाही परिणाम वाहतुकीवर होऊन नागरिकांना ये जा करण्यास अडथळे होतात. तर रस्त्यावरील विनापरवाना बांधकाम झाल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ जावळे यांनी नगरकरांचे व अतिक्रमण निर्मूलन विभागाची बैठक घेऊन कारवाईचे नियोजन करण्याचे आदेश दिलेत. गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालय आनंद बहुप्रतीक्षित सभागृह साकारणार आहे. या कामाची भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगरसेवक अमोल गाडे, अजिंक्य बोरकर, संस्थेचे उपाध्यक्ष विलास शेटे, सचिव किसन तरटे, सदस्य दौलत शिंदे, आशा सोनवणे, मुख्याध्यापक प्रदीप दांगट, शारदा पोखरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सीमा शोले व लीना धसे यांनी तर आभार अर्पणा श्री सागर यांनी मानले. शहराच्या मध्यवर्ती परिसरातील एका डेअरी व बेकरी दुकानदाराने कालबाह्य झालेल्या व खाण्यायोग्य नसलेल्या कॅडबरीची विक्री केली. त्या कॅडबरी खाल्ल्यामुळे 2 लहान मुलांची फूड पॉइझनिंग झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात भूषण भिंगारदिवे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे. तक्रारदार भिंगारदिवे यांच्या बहिणीने एका दुकानातून कॅडबरीचे बॉक्स घेतले. त्यातील कॅडबरी खाल्ल्यानंतर त्यांच्या 1.5 वर्षाचा मुलगा व 4 वर्षांची मुलीला उलट्या सुरू झाल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी हा त्रास फूड पॉइझनिंगमुळे झाल्याचे सांगितले. त्यानंतर भिंगारदिवे यांनी कॅडबरीचे बॉक्स तपासले असता त्यातील नोव्हेंबर रोजी कालबाह्य झाल्याचे समोर आले. त्यामुळे सदर दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी भिंगारदिवे यांनी केली. शहरातील उड्डाणपुलाची सफर नगरकर यांना चांगलीच महागात पडली आहे. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पुढील 15 दिवसात या 3 किलोमीटरच्या टप्प्यात 2,500 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून केवळ पूल पाहण्यासाठी नागरिकांना 16 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. सुसाट वेगाने वाहन चालविणे, पुलावर वाहने उभे करून पायी चालणे, अवजड वाहने पुलावर बंद पडणे, वाहनांची कोंडी यांसारखे प्रकार एकदम वाढले. त्यामुळे पुलावर आणि पुलाखाली अशा दोन्ही मार्गांवर अपघाताचे प्रमाण अचानक वाढले होते. अपघातांना आळा बसवावा यासाठी वाहतूक शाखेने पावले उचलत पुलावरील गस्त वाढवली. तसेच पुलाखालील वाहतुकींचे नियम तोडणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.